हाय फ्रेंड्स, मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात. आजचा व्हिडिओ हा डिलिव्हरीची लक्षणं काय असतात किंवा अशी कोणती लक्षणं जाणवल्यावर डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे हे समजतं, किंवा अशी कोणती लक्षणं जाणवल्यावर डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला गेलं पाहिजे हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया. डिलिव्हरीची वेळ जशी जवळ येते तशी प्रत्येक स्त्रीच्या मनात भीती निर्माण होते की डिलिव्हरीचं पेन कसं असेल, किती वेळ होईल, डिलिव्हरी कशी होईल, असे सगळे प्रश्न मनात तयार होत असतात. स्पेशली ज्यांची फर्स्ट प्रेग्नन्सी असते त्यांना तर काहीच माहीत नसतं की डिलिव्हरीच्या वेळी किती पेन होईल, कसं होईल, कशा काळा येतात, असे सगळे प्रश्न त्यांना पडत असतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे, त्यांना खूप जास्त माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. गरोदरपणातील सगळ्यात कठीण काळ म्हणजे लेबर पेन स्टार्ट होतात तो, पण प्रत्येक स्त्रीला या लेबर पेनमधून जावंच लागतं. गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यावर म्हणजेच 280 दिवस पूर्ण झाल्यावर आपोआप लेबर पेन चालू होतात. गरोदरपणाच्या सुरुवातीलाच डॉक्टर तुम्हाला LMP वरून म्हणजेच लास्ट मेन्स्ट्रल पिरियडवरून डिलिव्हरीची डेट देतात. कधी कधी एक्झॅक्ट डेटला डिलिव्हरी होते, पण माझी डिलिव्हरी ही LMP वरून जी डेट दिली होती त्याच डेटला डिलिव्हरी झाली. पण सगळ्यांच्याच बाबतीत सेम घडेल असं नाही. कुणाची डिलिव्हरी दिलेल्या डेटच्या आधी होऊ शकते किंवा दिलेल्या डेटच्या 8 दिवसानंतरही होऊ शकते. त्यामुळे आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की याच तारखेला किंवा याच दिवशी डिलिव्हरी होईल. त्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीच्या आधी काय लक्षणं जाणवतात ती माहीत असली पाहिजे आणि ती लक्षणं जाणवल्यावर लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे. कोणती लक्षणं जाणवल्यावर डॉक्टरकडे गेलं पाहिजे ते आता पाहूया. डिलिव्हरीच्या काळात सुरुवातीला मासिक पळीच्या पेनसारख्या जाणवतात. तसं तर प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यापासूनच कंबर, पाय, योनिमार्गाच्या इथे दुखायला सुरुवात होते. त्यामुळे लेबर पेन जेव्हा स्टार्ट होतात तेव्हा बरेच जणांना समजतच नाही की हे फेक लेबर पेन आहेत, म्हणजेच फॉल्स लेबर पेन आहेत की ॲक्टिव्ह लेबर पेन आहेत. जर तुम्हाला ओटीपोटातून सतत न थांबणाऱ्या कळा येण्यास सुरुवात झाली असेल, म्हणजेच एक कळ येऊन गेल्यानंतर परत 10 मिनिटांनी दुसरी कळ येणे, परत 10 मिनिटांनी तिसरी कळ येणे, असं जर होत असेल तर तुमची डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे असं समजावं. त्यामुळे 9वा महिना लागल्यावरच हॉस्पिटलला जाताना काय काय घेऊन जायचं आहे त्याची बॅग भरून ठेवा, म्हणजेच डिलिव्हरीची वेळ जवळ आल्यावर तुमची धावपळ होणार नाही. हॉस्पिटलला जाताना काय काय घेऊन जावं यावर आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. लेबर पेन हे डिलिव्हरीचं मेन लक्षण आहे, पण कधीकधी लेबर पेनच्या ऐवजी फॉल्स लेबर पेन होतात. त्यामुळे कळा चालू झाल्यावर चेक करा की या ॲक्टिव्ह लेबर पेनच आहेत का. आता ते कसं चेक करायचं तर कळा चालू झाल्या असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा थोडा वेळ रिलॅक्स व्हा, चाला किंवा थोडा वेळ आडवं झोपा. त्यामुळे काय होईल की जर फॉल्स लेबर पेन असतील तर त्या निघून जातील, म्हणजेच पेन होणं बंद होईल. पण जर ॲक्टिव्ह लेबर पेन असेल तर मात्र त्या कळा चालूच राहतील. त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की ॲक्टिव्ह लेबर पेन काय असतं आणि फॉल्स लेबर पेन काय असतात. कारण माझ्या डिलिव्हरीच्या वेळीसुद्धा सेम झालं होतं. मला 1-2 दिवस आधीच फॉल्स लेबर पेन चालू झाले होते. त्यावेळी कळा यायच्या आणि आपोआप थांबायच्या, म्हणजे मी रिलॅक्स झाली किंवा चालली थोडा वेळ किंवा झोपून राहिली तर त्या कळा आपोआप थांबायच्या. आता हे मी तुम्हाला का सांगते तर बऱ्याच स्त्रियांना हे माहीत नसतं की ॲक्टिव्ह लेबर पेन कशा असतात किंवा फॉल्स लेबर पेन कशा असतात. त्यामुळे त्या स्त्रिया लेबर पेन स्टार्ट झाल्यावर लगेच हॉस्पिटलला जाण्याची घाई करतात आणि हॉस्पिटलला गेल्यावर त्या कळा थांबतातही. म्हणूनच पहिल्यांदा चेक करा की ह्या फॉल्स लेबर पेन आहेत की ॲक्टिव्ह लेबर पेन आहेत. जर ॲक्टिव्ह लेबर पेन झाले असतील आणि तुमची जर फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर
पेन चालू झाल्यावर लगेचच हॉस्पिटलला जाण्याची घाई करू नका, कारण पेन जरी चालू झालं असलं तरी डिलिव्हरी होण्यासाठी थोडा अवकाश असतो. त्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे योनीमार्गातून रक्तस्राव होणे. योनीमार्गातून रक्तासारखा किंवा फिकट गुलाबी रंगाचा चिकट स्राव येत असेल तर ते सुद्धा डिलिव्हरी जवळ आल्याचं लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला जर रक्तासारखा चिकट स्त्राव होताना जाणवत असेल तरी तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जा. कधी कधी असा स्त्राव होताना पेन होईलच असं नाही, त्यामुळे रक्तस्राव जरी होत असेल तरी वेळ न घालवता हॉस्पिटलला जा. त्यानंतर तिसरं लक्षण आहे ते म्हणजे गर्भजलाची पिशवी फुटणे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे गरोदरपणात बाळ हे गर्भजलाच्या पिशवीमध्ये तरंगत असतो आणि जेव्हा डिलिव्हरीची वेळ जवळ येते तेव्हा ही पिशवी फुटते. पण कधी कधी पेन सुरू होण्याआधीच गर्भजलाची पिशवी फुटते आणि गर्भजल म्हणजेच ॲम्नियोटिक फ्लुइड बाहेर येण्यास सुरुवात होते. हा गर्भजल युरिनसारखा पातळ असतो, त्याला वासही नसतो. जसं युरिनला झाल्यावर पटकन युरिन होते तसंच गर्भजलाची पिशवी फुटल्यावर सुद्धा गर्भजल पटापट बाहेर येण्यास सुरुवात होते. त्यामुळे गर्भजलाची पिशवी फुटल्यावर जास्त वेळ काढू नका, लगेचच हॉस्पिटलला जा, कारण जास्त गर्भजल बाहेर पडलं तर बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. तसंच सी सेक्शन डिलिव्हरीही करावी लागू शकते. त्यानंतर चौथं लक्षण आहे बाळाची हालचाल कमी होणं किंवा थांबणं. प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यात बाळ खाली सरकतं, त्यामुळे बाळाला जास्त हालचाल करायला भेटत नाही, त्यामुळे बाळाची हालचाल कमी होते. पूर्णपणे हालचाल बंद होत नाही, काही प्रमाणात बाळाची हालचाल ही चालूच असते. त्यामुळे बाळाची हालचाल जर तुम्हाला 2 ते 3 तास जाणवलीच नाही तरी लगेचच हॉस्पिटलला जा, कारण बाळाची जर हालचाल होत नसेल तर काही प्रॉब्लेम असू शकतो. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की गरोदरपणात बाळाची हालचाल कधी जाणवते, किती प्रमाणात जाणवते, किंवा जर जाणवलीच नाही तर काय करावं, यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे. जर तुम्ही जो चेक केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. त्यानंतर डिलिव्हरी जवळ आल्याचं पाचवं लक्षण म्हणजे डिलिव्हरीची तारीख जवळ आल्यावर खूप जास्त प्रमाणात पाठ दुखते, कंबर दुखते, योनीमार्गाजवळही दुखतं, तसंच पायात गोळे येतात. आणि हे सगळं जर होत असेल तर समजावं की डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे डिलिव्हरी जवळ आल्यावर किंवा त्याआधीच जर तुम्हाला सतत लेबर पेन होत असतील आणि हे पेन थांबण्याऐवजी वाढत असेल किंवा बाळाची हालचाल जाणवत नसेल किंवा गर्भजलाची पिशवी फुटली असेल किंवा रक्तस्राव होत असल्यास लगेचच डॉक्टरांना भेटा. किंवा यापैकी कोणतंही तुम्हाला लक्षण जाणवलं तरीही हॉस्पिटलला जा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू.